गुड आफ्टरनून स्टूडेंट. आज आपण मागणीचा सिद्धांत याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागणीचा सिद्धांत त्याला लॉ ऑफ डिमांड किंवा मागणीचा नियम असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा जो मागणीचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, या मागणीच्या नियमाचा अनुभव प्रत्येकाने आपण दैनंदिन जीवनामध्ये घेतलेला असतो, पण त्यालाच मागणीचा नियम म्हणतात हे आपल्याला माहीत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की काही वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर त्याची मागणी वाढत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसून येतं किंवा आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो, की काही वस्तूंच्या किमती जर कमी झाल्या तर त्याची मागणी वाढत असते. आणि काही काही वेळेला त्या वस्तू जर महाग झाल्या तर त्याची मागणी कमी झाल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, यालाच मागणीचा नियम असं म्हटलेलं आहे. म्हणजे वस्तू स्वस्त झाल्यानंतर मागणी वाढणे, या उलट वस्तू महाग झाल्या तर मागणी कमी होणे, याला मागणीचा नियम म्हणतात. पण यालाच मागणीचा नियम म्हणतात हे आपल्याला माहीत नाही. मग हा जो मागणीचा नियम आहे, हा मागणीचा नियम शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर मार्शल या अर्थशास्त्रज्ञांनी केलेले आहे. म्हणजे मागणीचा जो नियम आहे तो डॉक्टर मार्शल या अर्थशास्त्रज्ञ मांडलेले आहे. कारण डॉक्टर मार्शल यांनी हा जो मागणीचा नियम आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडला, म्हणून हा मागणीचा नियम डॉक्टर मार्शलचा नियम म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता या मागणीचा नियम किंवा मागणीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचं विधान व्याख्या काय सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, की इतर परिस्थिती स्थिर असताना, बघा विद्यार्थी मित्रांनो, इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात त्यावेळी मागणी कमी होते, या उलट जेव्हा वस्तूंच्या किमती कमी होतात त्यावेळी मागणी वाढते. बघा विद्यार्थी मित्रांनो, इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात त्यावेळी मागणी कमी होते, या उलट जेव्हा वस्तूची किंमत कमी होते त्यावेळी मागणी वाढते. हेच आपणाला या मागणी नियमाचं काय आपणाला विधान सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे मागणी सिद्धांताचं जे काही विधान आहे त्या विधानावरून आपल्याला असं लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो, की किमतीतील बदलानुसार मागणीत बदल होत असतो. परंतु हा जो बदल आहे विद्यार्थी मित्रांनो, तो बदल किंवा त्यांच्यामध्ये जो काही संबंध आहे तो संबंध आपणाला विरोधी संबंध असल्याचं दिसून येतं. त्याला आपण व्यस्त संबंध असं म्हणू शकतो. म्हणजे किमतीतील होणाऱ्या बदलानुसार मागणीत होणारा जो बदल असतो विद्यार्थी मित्रांनो, तो बदल समसंबंध नाही तर तिथं व्यस्त संबंध आहे, विरोधी संबंध आहे. म्हणजे या ठिकाणी या मागणी सिद्धांतामध्ये, मागणी नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की किंमत वाढत असताना काय होती विद्यार्थी मित्रांनो, मागणी कमी होत असते. आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढत असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की किंमत वाढत असताना मागणी कमी होत आहे, किंमत कमी होत असताना मागणी वाढते. म्हणजे या ठिकाणी मागणी आणि किंमत यांच्यामध्ये काय आहे, व्यस्त संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा जो काय संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्यस्त संबंध आपल्याला फलन संबंध या समीकरणाच्या साहाय्याने हा संबंध आपल्याला इथं दाखवता येईल. म्हणजे आर्थिक विश्लेषणाची जी चार साधनं होती, फलन संबंध, कोष्टक, आकृती, समीकरणे, त्यापैकी एक महत्त्वाचं आर्थिक विश्लेषणाचं किंवा अर्थशास्त्र विश्लेषण साधन होतं ते म्हणजे फलन संबंध. त्या फलन संबंधाच्या सहाय्याने सुद्धा हा मागणीचा नियम आपल्याला दाखवता येईल. आता या ठिकाणी बघा, डी बरोबर एफ कंसात पी कंस पूर्ण. आता डी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, डिमांड बरोबर एफ म्हणजे काय, फंक्शनल रिलेशनशिप, आणि पी म्हणजे प्राइस. म्हणजे आपण इथं काय केलेलं आहे, ही जी मागणी आहे ही मागणी कशावर आधारित आहे, किमतीवर आधारित आहे, हे आपण काय केलेलं आहे, फलन संबंधाच्या साहाय्याने दाखवून दिलेले. कारण मागणी सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की किंमत वाढत असताना मागणी कमी होत असते आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढत असते. बरोबर आहे. मग हा जो संबंध आहे हा संबंध आपण या फलन संबंधाच्या साहाय्याने दाखवून दिलेले. विद्यार्थी मित्रांनो, हा मागणीचा नियम मांडत असताना या ठिकाणी इतर परिस्थिती स्थिर असताना असं म्हटलेलं. म्हणजे हा सिद्धांत मांडत असताना, हा नियम मांडत असताना या ठिकाणी काही गृहिते लक्षात घेतलेले आहेत. म्हणजे मागणीचा जो नियम आहे तो मागणीचा नियम काही गृहितेवर आधारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मग ती गृहिते कुठले आहेत ते आपण पाहूया. आता या ठिकाणी पहिलं गृहित आहे, मागणीचा नियम मांडत असताना या ठिकाणी असं सांगितलेलं की देशातील लोकसंख्या स्थिर आहे.
म्हणजे देशातील लोकसंख्या जर स्थिर असेल तरच आपल्याला मागणीचा नेम अनुभवास येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर समजा किंमत वाढत असताना जर लोकसंख्या वाढली तर आपल्याला तिथं मागणी कमी होताना दिसून येणार नाही. या उलट जर समजा लोकसंख्या जर कमी झाली म्हणजे काही कारणामुळे, आता लोकसंख्या कधी कमी होऊ शकते, जर समजा देशामध्ये युद्ध झालं तर युद्धामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतील, किंवा एखादी रोगराई निर्माण झाली उदाहरणार्थ कोरोनासारखं, याच्यामध्ये काय अनेक लोक मरतील, मग याच्यामुळे काय होईल लोकसंख्या कमी होईल. म्हणजे तिथं किंमत कमी होत असताना सुद्धा काय मागणी वाढणार नाही, मागणी कमी होईल. म्हणून हा मागणीचा नेम अनुभवास येण्यासाठी देशातील लोकसंख्या कशी असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ती स्थिर असली पाहिजे. म्हणजे देशातील लोकसंख्या वाढताही कामा नये आणि घटताही कामा नये. म्हणजे हिथं मागणीचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी देशातील लोकसंख्या स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी हे त्याचं पहिलं महत्त्वाचं आपल्याला गृहीत सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, देशातील लोकांच्या आवडीनिवडी बदलता कामा नये. मागणीचा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी दुसरं महत्त्वाचं गृहित इथं लक्षात घेतलेलं आहे. ते दुसरं महत्त्वाचं गृहित म्हणजे काय, देशातील लोकांच्या आवडीनिवडीत फॅशनमध्ये बदल होत नाही असं गृहित धरलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर या ठिकाणी देशातील लोकांच्या आवडीनिवडीत जर बदल झाला तर परत हा सिद्धांत अनुभवास येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, पूर्वीच्या काळी विद्यार्थी मित्रांनो लोक धोतर वापरत होते. आता धोतरऐवजी काय झालेलं आहे, तिथं पॅन्ट आले, जीन्स पॅन्ट आले, म्हणजे इथं काय झालं लोकांच्या आवडीनिवडीत बदल झाला, त्यांच्या फॅशनमध्ये बदल होत गेला. आता धोतरांची किंमत कमी झाली तरी त्याची मागणी वाढत नाही, कारण काय झालं तिथं आवडीनिवडी बदलले विद्यार्थी मित्र. म्हणजे आजचे लोक आहे धोतरऐवजी पॅन्ट जीन्स पॅन्ट वापरू लागले, मग अशा वेळी मागणीचा नियम आपल्याला अनुभव येणार नाही, कारण आपल्या मागणी नियमामध्ये काय सांगितलेलं आहे किंमत कमी झाल्यानंतर मागणी वाढायला पाहिजे. पण आता धोतराच्या किमती कमी झालेल्या आहेत पण तिथं आपल्याला मागणी वाढताना दिसून येत नाही, कारण काय झालं लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या. म्हणून मागणीचा नियम अनुभव येण्यासाठी देशातील लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होता कामा नये, हे दुसरं आपल्याला गृहित सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं महत्त्वाचं गृहित आहे की देशातील लोकांचं उत्पन्न स्थिर आहे. बघा, तिसरं महत्त्वाचं गृहित आपल्याला काय सांगता येईल की देशातील लोकांचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न स्थिर आहे, म्हणजे त्या उत्पन्नामध्ये बदल होत नाही, म्हणजे उत्पन्न वाढतही नाही आणि घटतही नाही असं या ठिकाणी गृहीत धरले विद्यार्थी मित्रांनो. जर समजा किंमत वाढत असताना जर तुमचं उत्पन्न वाढत असेल तर त्यावेळी तुमची मागणी कमी न होता मागणी वाढताना आपल्याला दिसून येईल, म्हणजे त्यावेळी आपल्याला मागणीचं नियम अनुभवास येणार नाही, कारण मागणी नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की किंमत वाढल्यानंतर मागणी कमी झाली पाहिजे आणि किंमत कमी झाल्यानंतर मागणी वाढली पाहिजे. पण जर समजा इथं किंमत वाढत असताना जर तुमचं उत्पन्न वाढत असेल तर त्यावेळी तुमची मागणी कमी होताना दिसून येणार नाही. म्हणून या ठिकाणी मागणीचा नेम अनुभवास येण्यासाठी देशातील लोकांचं उत्पन्न स्थिर आहे असं गृहित धरलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे झालं तिसरं गृहित विद्यार्थी मित्रांनो. चौथं गृहित आहे की या ठिकाणी इतर वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी जी काही वस्तू घेणार आहोत त्या वस्तूला जे काही वस्तू इतर पर्याय वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती कशा आहेत, स्थिर आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काय बदल होत नाही असं या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. म्हणजे इथं त्या विशिष्ट वस्तूला जी इतर वस्तू ज्या पर्याय आहेत त्या पर्याय वस्तूंच्या सुद्धा काय किमती स्थिर आहेत, म्हणजे तिथं त्या वस्तूंच्या किमती काय तिथं कमी होत नाहीत किंवा वाढत नाहीत असं त्या ठिकाणी गृहीत धरलेलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे झालं चौथं गृहित विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पाचवं महत्त्वाचं गृहित आहे की या ठिकाणी उपभोक्ता ज्या वस्तूची खरेदी करतोय त्या वस्तूची जाहिरात होता का म्हणे. आता जाहिरात ही अशी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूची जाहिरात जर सतत दाखवली तर ती जाहिरात काय होते विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यक्तीवर आपल्यावर ती जाहिरात काय होते बिंबवली जाते, आणि ती जाहिरात सतत दाखवल्यामुळं ती जाहिरात आपल्या मनावर बिंबवली गेल्यामुळं एक दिवस असं वाटतं की अमुक एखादी वस्तू घेऊन बघावी असं वाटत असतं. मग अशा वेळी जर किंमत वाढत असताना सुद्धा काय त्या जाहिरातीमुळं मागणी कमी होताना दिसून येत नाही, म्हणजे किंमत वाढताना सुद्धा त्या वस्तूची जाहिरातीमुळं काय होतं मागणी वाढताना दिसून येते. आता बऱ्याच वेळा बघा विद्यार्थी मित्रांनो की टीव्हीवर जाहिरात दाखवत असताना सर्प एक्सेलची जाहिरात दाखवत असतात. आता त्या ठिकाणी काय करतात, अमुक एखाद्या शर्टवर जो डाग आहे तो डाग काय काही मिनिटातच तो गायब होतो असं दाखवतात. पण विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात कशी आहे, दिशाभूल करणारे आपल्याला ते काय करतात
अशा आकर्षक पद्धतीने जाहिरात करून ते काय करतात, आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, जो डाग पडलेला जो शर्ट आहे तो एका बादलीमध्ये बुडवतात आणि बिगर डाग नसलेला जो शर्ट असतो तो दुसऱ्या बादलीमध्ये असतो. म्हणजे तिथं दुसराच ते शर्ट तुम्हाला काढून दाखवतात आणि आपल्याला काय वाटतं, खरोखरच त्या शर्टाचा डाग गेला असं वाटत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की उपभोक्ता म्हणजे जो व्यक्ती आहे तो ज्या वस्तूची खरेदी करणार आहे त्या वस्तूची जाहिरात होता का म्हणे. जर वस्तूची जर जाहिरात झाली विद्यार्थी मित्रांनो, तर ती जाहिरात काय होते, त्याच्या मनावर काय होते, ती जाहिरात बिंबवली जाते. मग अशा वेळी वस्तूंच्या किमती वाढताना सुद्धा काय आपल्याला मागणी कमी होताना दिसून येत नाही. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो जाहिरातीला बळी पडून तो काय करतो, किंमत वाढताना सुद्धा काय करतो, मागणी कमी न करता तो मागणी वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इथं व्यक्ती ज्या वस्तू विकत घेत असतो त्या वस्तूची जाहिरात होता कामा नये, हे पाचवं महत्त्वाचं गुरित आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, देशातील पैशाचा पुरवठा किंवा त्याला आपण चलन पुरवठा सुद्धा म्हणू शकतो, हा चलन पुरवठा पैशाचा पुरवठा सुद्धा स्थिर असला पाहिजे. जर समजा विद्यार्थी मित्रांनो, जर पैशाचा पुरवठा जर स्थिर नसेल, पैशाच्या पुरवठ्यामध्ये जर वाढ झाला तर तो पैशाचा पुरवठा कोणत्या ना कोणत्या मार्गे आपल्याकडे येईल आणि आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडचा सुद्धा पैशाचा पुरवठा वाढेल. मग आपल्याकडचा पैशाचा पुरवठा आल्यानंतर आपण काय करेल, आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण मागणी वाढवेल. म्हणजे इथं काय होईल, किंमत वाढत असताना सुद्धा आपली मागणी वाढताना दिसून येईल, कारण आपल्याकडे पैशाचा पुरवठा वाढला, पूर्वीपेक्षा पैसा आपल्याकडे जास्त आला. बरोबर आहे, मग यावेळी त्यामुळे काय होऊ शकेल, किंमत वाढत असताना सुद्धा काय आपल्याला मागणी कमी होताना दिसून येणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की देशामध्ये जो पैशाचा पुरवठा आहे तो पैशाचा पुरवठा सुद्धा कसा असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे, तरच आपल्याला मागणीचा नेम अनुभवास येणार आहे, अन्यथा येणार नाही. आणि शेवटचं एक आपल्याला गृहित सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, की बचतीची सवय बदलता कामा नाही. म्हणजे देशातील लोकांना जी काय बचतीची सवय आहे ती बचतीची सवय सुद्धा बदलता कामा नाही. म्हणजे देशातील लोकांची जी बचत आहे ती स्थिर आहे असं या ठिकाणी गृहित धरलेले. म्हणजे इथं बचतीमध्ये वाढही होत नाही आणि घटही होत नाही असं गृहित धरलेले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही सगळे गृहिते लक्षात घेऊन इथं हा मागणीचा नियम मांडलेला आहे. म्हणजे ही सगळी परिस्थिती असेल तरच आपल्याला मागणीचा नियम अनुभवास येणार आहे. म्हणजे किंमत वाढत असताना काय होईल, मागणी कमी होईल, किंमत कमी होत असताना मागणी वाढेल. म्हणजे ही सगळी परिस्थिती स्थिर असेल तरच आपल्याला हा मागणीचा नियम मागणीचा सिद्धांत आपल्याला अनुभवास येणार आहे. आता आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणाच्या सहाय्याने हा मागणीचा जो नियम आहे तो नियम आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपण जे इथं जे काही उदाहरण घेतलेले एक काल्पनिक उदाहरण घेतलेले आणि त्या काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने हा सिद्धांत आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या ठिकाणी समजा तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती काय करतोय, साखरेची मागणी करतोय. बरोबर आहे, त्या साखरेची विशिष्ट किंमत आपण इथं गृहीत धरलेली आहे आणि तिथं विशिष्ट किंमत असताना तो साखरेची किती मागणी करतोय ही आपण काय केलेली इथं कोष्टकाच्या साहाय्याने दाखवली विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या कोष्टकमध्ये साखरेची किंमत दाखवलेली आहे, ती साखरेची किंमत रुपयामध्ये दाखवली विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कोष्टकमध्ये आपण साखरेची मागणी दाखवलेली आहे, ती मागणी किलोमध्ये दाखवलेली विद्यार्थी मित्रांनो. आता जर या कोष्टकाचं जर वाचन केलं तर आपल्याला असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो, साखरेची किंमत 12 रुपये असताना साखरेची मागणी 1 किलोची होती. आता साखरेची किंमत काय झाली, 12 रुपये इतके झाली. म्हणजे इथं साखर काय झाली, 2 रुपयेनं स्वस्त झाली. म्हणून इथं साखरेची मागणी काय झाली विद्यार्थी मित्रांनो, 1 रुपये 2 रुपये किलो इतकं झाली. आता त्याच्यानंतर परत साखरेची किंमत काय झाली, 10 रुपये 8 रुपये किलो झाली. साखर परत स्वस्त झाली म्हणून इथं साखरेची मागणी काय झाली, 2 किलोवरनं 3 किलो इतकी झाली. नंतर साखरेची किंमत 8 रुपये जर समजा विद्यार्थी मित्रांनो 6 रुपये किलो झाली तर परत इथं साखरेची मागणी काय झाली, 3 किलोवरनं 4 किलोपर्यंत वाढेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की साखरेची किंमत 6 रुपये जर समजा 4 रुपये इतकी झाली तर साखरेची मागणी जी आहे ते 4 किलोवरनं 5 किलोपर्यंत वाढेल. आणि नंतर समजा साखरेची किंमत जर समजा 4 रुपये 2 रुपये किलो झाली तर इथं साखरेची मागणी जी आहे ते 6 किलोपर्यंत वाढल्याचं दिसून येतं. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की साखरेची किंमत 12 रुपये असताना साखरेची मागणी केवळ 1 किलो इतकी होती आणि साखरेची किंमत 12 रुपयेवरनं 2 रुपयेपर्यंत कमी होत असताना तिथं साखरेची जी मागणी आहे ती 1 किलोवरनं 6 किलोपर्यंत वाढल्याचं दिसून येतं. म्हणजे इथं काय झालेलं आहे, जसं साखरेची
किंमत कमी कमी व्हायला लागले तसतशी साखरेची मागणी वाढायला लागली विद्यार्थी मित्रांनो. आणि जर हेच जर कोष्टक आपण जर उलट वाचायचा प्रयत्न केला तर आपल्याला तोच अनुभव या ठिकाणी येईल. आता इथं साखरेची किंमत 2 रुपये असताना साखरेची मागणी 6 किलो इतकी होती आणि जसजशी किंमत वाढेल म्हणजे 2 रुपयावरून 4 रुपये 6 रुपये 8 रुपये 10 रुपये 12 रुपये होईल तसतसे इथं साखरेची जी मागणी आहे ती 6 किलोवरून 5 किलो 4 किलो 3 किलो 2 किलो 1 किलो अशी कमी कमी होत जाईल. म्हणजे इथं जसजशी साखरेची किंमत वाढेल वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो तसतसे इथं साखरेची मागणी काय व्हायला लागली कमी होत आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण मागणी शब्दामध्ये काय भेटलं की किंमत वाढत असताना मागणी कमी होते आणि किंमत कमी होत असताना मागणी वाढत असते. बघा किंमत वाढत असताना मागणी कमी होत असते आणि किंमत कमी होत असताना साखरेची मागणी वाढत असते हे आपल्याला या कोष्टकावरून दिसून येते विद्यार्थी मित्रांनो. आता या हा जो कोष्टक आहे म्हणजे विशिष्ट किंमत असताना साखरेची मागणी किती होती हे आपण कोष्टकामध्ये दाखवलेले आहे. म्हणजे 12 रुपये किंमत असताना साखरेची मागणी किती केली जात होती 10 रुपये असताना साखरेची मागणी किती केली जात होती हे आपण काय केलेलं आहे या कोष्टकामध्ये दाखवलेलं आहे. मग हे जे कोष्टक आहे हे कोष्टक म्हणजे विशिष्ट साखरेची किंमत असताना तिथं किती किलो साखरेची मागणी केली जात होती हे आपण काय करणार आहोत आकृतीच्या साहाय्य स्पष्ट करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण इथं काय करणार आहोत अ अक्षावर साखरेची किंमत दाखवणार आहोत. इथं आता किंमत बघा 2, 4, 6, 8, 10, 12 असं आपण अ अक्षावर आपण काय केलेले साखरेची किंमत दाखवली विद्यार्थी मित्रांनो आणि अक्ष अक्षावर आपण काय केलेले साखरेची मागणी दाखवली होते म्हणजे के जी मध्ये म्हणजे किलोमध्ये दाखवले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथं काय 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो, 6 किलो असे दाखवलेले. आता आपण काय केलं की 12 रुपये किलो साखर असताना म्हणजे आपण इथं 1 किलो 12 रुपये किलो किंमत असताना साखरेची तिथं 1 किलो साखरेची मागणी केली म्हणजे आपण पहिला बिंदू या ठिकाणी काढला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतर साखरेची किंमत 12 रुपयावरून 10 रुपये झाली म्हणजे साखरेची इथं मागणी काय झाली वाढली कारण साखर स्वस्त झालं 2 रुपये स्वस्त झाला म्हणजे तिथं आपण साखरेची काय केलेले आहे 2 किलो मागणी केली म्हणजे दुसरा बिंदू या ठिकाणी आला विद्यार्थी मित्रांनो. नंतर जर विचार केला साखरेची किंमत 10 रुपयावरून 8 रुपये इतकी झाली मग त्याच्यामुळे काय झालेलं इथं साखरेची जी मागणी आहे ती 2 किलोवरून 3 किलोपर्यंत वाढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं दिसून येईल की साखरेची किंमत काय व्हायला लागलेली आहे 8 रुपयावरून 6 रुपये इतकं झाली 6 रुपये झाल्यानंतर इथं साखरेची मागणी 4 किलोपर्यंत वाढलेली आहे. नंतर काय झालेलं विद्यार्थी मित्रांनो साखरेची किंमत 6 रुपयावरून 4 रुपये इतकी कमी होत असताना इथं साखरेची मागणी 5 किलोपर्यंत वाढलेली आहे आणि नंतर 4 रुपयावरनं साखरेची किंमत 2 रुपये किलो झाल्यानंतर इथं साखरेची मागणी 5 किलोवरून 6 किलोपर्यंत वाढलेले. म्हणजे आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो हे सर्व बिंदू आपण जोडून घेतले विद्यार्थी मित्रांनो. हे सर्व बिंदू जोडून घेतल्यानंतर आपल्याला एक वक्र मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या वक्राला आपण नाव दिलेलं आहे मव असं नाव दिलेलं आहे. हा मव जो वक्र आहे तो मव वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणार असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा मव हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणार का असतो जसजशी साखरेची किंमत कमी कमी होत जाते तसतशी काय होते मागणी वाढत जाते म्हणून मव हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणार असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे हा आपल्याला जो काही मागणीचा नियम आहे तो मागणीचा नियम इथं स्पष्ट करता येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सांगायचं झाल्यास की मागणीचा जो नियम आहे मागणीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला काही गोष्टी अपवाद आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काही वस्तूच्या बाबतीत काही गोष्टींच्या बाबतीत हा मागणीचा सिद्धांत आपल्याला अनुभवस येत नाही कारण मागणी सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा किंमत वाढते त्यावेळी मागणी कमी होती किंमत कमी झाली तर मागणी वाढत असते. परंतु अशा काही गोष्टी आहेत अशा गोष्टीच्या बाबतीत म्हणजे किंमत कमी होत असताना तिथं मागणी वाढत नाही किंवा किंमत वाढली तर मागणी कमी होताना दिसून येत नाहीत मग अशा कुठल्या गोष्टी आहेत असल्या अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्या मागणी सिद्धांताला अपवाद आहेत ते अपवाद असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अपवाद असणाऱ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. तर पहिलं आपणाला मागणी सिद्धांताला अपवाद जी आहे तर ती पहिली गोष्ट किंवा पहिली वस्तू आपणाला सांगता येईल गिफेनच्या वस्तू. विद्यार्थी मित्रांनो सर रॉबर्ट गिफेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी हलक्या प्रतीच्या वस्तू सांगितलेत त्या हलक्या प्रतीच्या वस्तूला गिफेनच्या वस्तू म्हणून ओळखल्या जातात. आता या गिफेनच्या वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू पाव मिलो बाजरी जाडे भडे कापड या हलक्या प्रतीच्या ज्या वस्तू आहेत या हलक्या प्रतीच्या वस्तूंना गिफेनच्या वस्तू असे म्हणतात. या गिफेनच्या वस्तूच्या बाबतीत मागणीचा नियम अनुभवास येत नाही विद्यार्थी मित्रांनो कारण सर रॉबर्ट गिफेनला असं दिसून आलं की या ज्या हलक्या प्रतीच्या वस्तू आहेत किंवा किंवा या गिफेनने सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत यांच्या किमती कमी होत असताना विद्यार्थी मित्रांनो त्याची मागणीसुद्धा कमी होत होती आणि किमती वाढत असताना मागणीसुद्धा वाढत होती. म्हणजे हे मागणी नियमाचे काय विरोध बाब दिसून आली म्हणून
डॉक्टर मार्शल यांनी त्याला गिफेनचा विरोधाभास असं म्हटलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर रॉबर्ट गिफेन यांनी काही हलक्या प्रतीच्या वस्तू आहेत त्या हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत त्याला असा अनुभव आला की अशा वस्तूंची किमती कमी होत असताना मागणी कमी झाली आणि याउलट हलक्या प्रती वस्तूची किमती वाढत असताना त्याची मागणी वाढली असा अनुभव गिफेनला आला. मग असा हा जो गिफेनला अनुभव आला त्या अनुभवाला डॉक्टर मार्शलनी गिफेनचं विरोधाभास असं म्हटलेलं. कारण मागणी सिद्धांतामध्ये काय सांगितलं होतं की किंमत वाढत असताना मागणी कमी व्हायला पाहिजे आहे आणि या उलट किंमत कमी झाली तर मागणी वाढायला पाहिजे आहे. पण गिफेनने सांगितलेलं ज्या हलक्या प्रतीच्या वस्तू होत्या तिथं किंमत कमी होत असताना मागणी न वाढता ती मागणी कमी होऊ लागली आणि किंमत वाढत असताना तिथं मागणी कमी होण्याऐवजी तिथं मागणी वाढू लागली. म्हणजे अशा प्रकारचा जो काही अनुभव आला त्या अनुभवाला डॉक्टर मार्शलने काय म्हटलेले गिफेनचा विरोधाभास असं म्हटलेले. म्हणून गिफेनच्या वस्तू मागणी सिद्धांताला अपवाद आहेत असं म्हटलं जातं. म्हणून ही हा पहिला महत्त्वाचा आपल्याला अपवाद येतं स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मागणीचा सिद्धांत आपल्याला अनुभवास येत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्या अशा काही जीवनावश्यक वस्तू असतात की त्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला विशिष्ट प्रमाणात विकत घ्याव्याच लागतात विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे, त्याची किंमत कितीही वाढली किंमत कितीही कमी झाली तर त्या वस्तू विशिष्ट प्रमाणात वापराव्याच लागतात. मग अशा विशिष्ट वस्तूच्या बाबतीत सुद्धा मागणीचा सिद्धांत अनुभवास येत नाही. उदाहरण जर सांगायचं झाल्यास मिठाची किंमत कितीही वाढली तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मीठ विशिष्ट प्रमाणात विकत घ्यावंच लागतं. जर समजा मिठाची किंमत प्रचंड वाढली म्हणून आपण भाजीमध्ये नेहमी जेवढं मीठ टाकत होतो त्याच्यापेक्षा कमी मीठ टाकणार नाही. कारण आपल्याला जर आपण भाजीमध्ये जर कमी मीठ टाकलं तर त्यावेळी ती भाजी आपल्याला खाऊ वाटणार, ती भाजी बेचव लागेल विद्यार्थी मित्रांनो. लक्षात येते का बघा तुमच्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मला सांगायचं काय आहे की मिठाची किंमत किती वाढली तर आपल्याला विशिष्ट प्रकार विशिष्ट एवढं मीठ आपल्याला विकत घ्यावं लागणार आहे, ते विशिष्ट मीठ आपल्याला त्या भाजीमध्ये टाकावंच लागणार आहे. या उलट जर समजा ती मिठाची किंमत अतिशय कमी झाली तर आपण भाजीमध्ये दररोज जेवढं मीठ टाकतो त्याच्यापेक्षा जास्त मीठसुद्धा नाही टाकणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा, जर जास्त मीठ टाकलं तर काय होईल, ती भाजी खारट होईल. मग भाजी खारट झाली तर आपण भाजी खाऊ शकणार नाही. म्हणजे अशा जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत सुद्धा काय आपल्याला मागणीचा सिद्धांत अनुभवास येत नाही. कारण मागणीचा सिद्धांत काय सांगतो, किंमत वाढल्यानंतर मागणी कमी व्हायला पाहिजे, किंमत कमी झाली तर मागणी वाढायला पाहिजे. परंतु मिठाच्या बाबतीत हा अनुभव आपल्याला मिठाच्या बाबतीत हा मागणीचा जो सिद्धांत आहे तो अनुभवास येत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे का, तर ती जीवनावश्यक वस्तू आहे, ती वस्तू जी आहे ती आपल्याला विशिष्ट प्रमाणात विकत घ्यावीच लागते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तूसुद्धा मागणी सिद्धांताला अपवाद आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिष्ठेच्या वस्तू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समाजामध्ये अशा काही वस्तू असतात विद्यार्थी मित्रांनो की त्या वस्तूमुळं काही व्यक्तींना एक वेगळी प्रतिष्ठा मिळते किंवा काही व्यक्तींना आपण इतरापेक्षा श्रीमंत कसे आहोत हे दाखवण्यासाठी काही विशिष्ट वस्तू ती विकत घेत असतात. उदाहरणार्थ हिरे, माणिक, मोती, सोने, चांदी, महागड्या मोटार गाड्या म्हणा किंवा महागडे मोबाईल म्हणा, हे काय करत असतात, ती विकत घेत असतात. म्हणजे ह्या महागड्या ज्या वस्तू सांगितल्या तुम्हाला, हिरे, माणिक, मोती म्हणा किंवा सोने चांदी म्हणा किंवा महागडे मोटार गाड्या म्हणा किंवा महागडे मोबाईल म्हणा, याच्या किमती कितीही वाढल्या तरी त्याची मागणी आपल्याला कमी होताना दिसून येत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सांगायचं म्हणजे काय की आपण इतरापेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या वस्तू घेऊन केला जात असतो. म्हणजे आता बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो की माझ्या माहितीनुसार की मुकेश अंबानी यांच्या ज्या पत्नी आहेत नीता अंबानी यांचा जो मोबाईल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या मोबाईलची किंमत आहे 250 कोटी रुपये. आता आपला साधा जो मोबाईल आहे, आपल्या साधा मोबाईलची किंमत जवळपास 10-15 हजार रुपये असू शकते, त्यांच्या मोबाईलची किंमत आहे 250 कोटी. म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये काही वेगळा आवाज येणार का, माझा आवाज तिथं त्यांना सलमान खानसारखा आवाज येणार का, माझा आवाज तिथं अमिताभ बच्चनसारखा येणार आहे का, नाही, मोबाईल सारखाच आहे. जर मी कॉल केला तर माझाच आवाज त्यांना तिकडे येणार आहे. बरोबर आहे, पण तिथं काय केलं, मी मुकेश अंबानी यांची पत्नी आहे, मी एका मोठ्या उद्योजकाची पत्नी आहे, भारतातील सगळ्या श्रीमंत व्यक्तीची मी पत्नी आहे हे दाखवण्यासाठी, एक वेगळी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्यांनी त्या वस्तू घेतल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, अमुक माझ्याकडं विशिष्ट प्रकारची गाडी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करत असतात. म्हणजे आपण इतरापेक्षा वेगळे कसे आहोत, श्रीमंत कसे आहोत हे दाखवण्यासाठी काय करतात व्यक्ती, तशा प्रकारच्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तर त्याची मागणी कमी होताना दिसून येत नाही. म्हणून अशा प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्या वस्तू आहेत विद्यार्थी मित्रांनो, अशा वस्तूसुद्धा मागणी सिद्धांताला अपवाद आहेत असं आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तीला सवय लागलेल्या काही वस्तू. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तींना काही वस्तूंची सवय लागत असते.
आता सवय एकदा त्या वस्तूची सवय लागली आणि त्याची किंमत कितीही वाढली तरी व्यक्ती काय करतो असतो त्या वस्तू विकत घ्यायचाच प्रयत्न करतो. मग अशा सवय लागलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूच्या बाबतीत सुद्धा मागणीचा सिद्धांत अनुभवच येत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता उदाहरण जर सांगायचं झाल्यास ते सवय लागलेल्या वस्तू कुठल्या असतात, दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, या ज्या काय आहेत व्यक्तीला त्या वस्तूची सवय लागलेली असते. आता दारूच्या किमती प्रचंड वाढलेत, भारत सरकार आपलं महाराष्ट्र सरकार त्याच्यावर 200 ते 300% एवढं कर आकारतं, तरीही दारू पिण्याची संख्या कमी झाली का, किंवा जे दररोज दारू पितात त्यांचं दारू पिण्याचं प्रमाण कमी झालं का, नाही झालं विद्यार्थी मित्रांनो. किंवा तंबाखू खाणारची संख्या, तंबाखूच्या किमती कितीतरी प्रचंड वाढल्या, गुटख्याच्या किमती कितीतरी वाढल्या विद्यार्थी मित्रांनो, सिगरेटच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. म्हणजे यांच्या किमती वाढत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मागणी कमी होताना दिसून येत नाही, या उलट अशा वस्तूंच्या किमती कमी झाल्या म्हणून त्या वस्तू ते जास्त वापरतात असं सुद्धा आपल्याला दिसून येत नाही. बरोबर आहे. जर आपण असं उदाहरण घेऊया, एखाद्या व्यक्तीला सिगरेट प्यायची सवय आहे, बरोबर आहे, तर दररोज काय करतोय की एक एक सिगरेट असं दिवसातून तो एक 5 सिगरेट पितोय. आता समजा सिगरेटची किमती काय झालेत, प्रचंड कमी झालेत असं आपण समजू. सिगरेटची किंमत उदाहरणार्थ आपण असं समजूयात की 10 रुपयावरून 1 रुपये इतके झालेले आहेत. मग अशावेळी सिगरेटची किंमत कमी झाली म्हणून तो एकाच तोंडामध्ये 3-3, 4-4 सिगरेट धरून ओढणार आहे का एकाच वेळी, नाही ओढणार विद्यार्थी मित्रांनो. कारण त्याला सवय लागलेली आहे, त्याला जेवढी सिगरेटची आवश्यकता आहे तेवढं तो सिगरेट वापरणार, त्याला जेवढा गुटखा आवश्यक आहे तेवढा तो गुटखा वापरणार. म्हणजे त्याच्या किमती किती वाढो किमती कितीही कमी हो, म्हणजे अशा सवय लागलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूच्या बाबतीतसुद्धा मागणीचा सिद्धांत आपल्याला अनुभवच येत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा घटक सांगता येईल, अज्ञान व जाहिरात. विद्यार्थी मित्रांनो अज्ञान आणि जाहिराती पोटीसुद्धा तिथं आपल्याला बऱ्याच वेळी मागणीचा सिद्धांत अनुभवच येत नाही विद्यार्थी मित्रांनो. जर सांगायचं झाल्यास विद्यार्थी मित्रांनो तर बऱ्याच वेळा काय होतं की वस्तूची किंमत जास्त म्हणजे काय, ती वस्तू चांगली आहे, चांगल्या दर्जाची आहे असं त्या व्यक्तीला वाटत असतं, बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळी व्यक्ती काय होतो, जाहिरातीला बळी पडून तो काय करत असतो, ती वस्तू विकत घ्यायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा काय म्हणतो, ही वस्तू मी अमुक एवढ्या किमतीला घेतलेली आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, त्या वस्तूच्या किमतीबद्दल तो काय असतो, अज्ञान असतो. वस्तूची किंमत चांगली किंवा वस्तूची किंमत जास्त म्हणजे ती वस्तूची गुणवत्ता चांगली आहे असं त्याला वाटत असतं विद्यार्थी मित्रांनो. पण बऱ्याच वेळा काय, त्याची फसवणूक होत असते, बऱ्याच वेळी तो जाहिरातीला बळी पडलेला असतो, बरोबर आहे. म्हणजे अज्ञान आणि जाहिरात या गोष्टीसुद्धा मागणी सिद्धांताला अपवाद आहेत असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपणाला मागणीचा जो सिद्धांत आहे तो मागणीचा सिद्धांत आपणाला सविस्तरपणे समजून सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे.